दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची येत्या काळामध्ये पेपर तपासणीच्या कामातून सुटका होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर कंप्युटराइज्ड पद्धतीने तपासण्याची पद्धत आता लागू केली जाण्याची शक्यता आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या नवीन पद्धत लागू करण्याची घोषणा शिक्षक अधिवेशनामध्ये केलेली आहे। राज्य सरकार ऑटोमॅटिक पेपर तपासणी यंत्राची चाचपणी करत असून त्याची अंमलबजावणी झाल्यास शिक्षकांना शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर देता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणतोय, शिक्षकांना रेज आपले पेपर मुलांचे तपासायला लागतात, त्याच्याऐवजी हे पेपर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपोआप तपासले जातील का, आणि तुमचं पेपर तपासण्याचं काम कमी करून मुलांच्या गुणवत्तेवर तुम्ही अधिक लक्ष देऊ शकाल का, याच्यावर सुद्धा आम्ही निश्चितपणे विचार करतोय। राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं अशी विरोधकांची मागणी आहे आणि दोन्ही गटांकडून कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात आला। मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टानं राखून ठेवलाय। आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे। कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान नेमकं काय घडलं आपण पाहूया। जेठमलानींनी युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्याचं त्यांनी म्हटलंय। आमदारांना 25 जूनला अपात्रतेची नोटीस दिली गेली, नोटीशीनंतर कोणतीही चर्चा झाली नाही। 27 तारखेपर्यंत उत्तर देण्याचा वेळ मिळालेला होता। 26 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली। राज्यपालांनी 28 तारखेला बहुमत चाचणीची वेळ दिली। कोर्टात जेठमलानींनी युक्तिवाद करताना हे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं कार्यालय जाळलं होतं आणि म्हणूनच आमदार गुवाहाटीला गेले होते। आमदार गुवाहाटीमध्ये असताना जीवे मारण्याच्या धमक्या त्यांना दिल्या गेल्या। 34 आमदारांना आपल्या जीवाची भीती होती आणि त्यातच राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिलेले होते। बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं असा युक्तिवाद जेठमलानी यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। मनिंदर सिंग यांनी नेमका काय युक्तिवाद केला ते देखील पाहूया। अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबवू शकत नाहीत असा मुद्दा त्यांनी मांडला। 29 जूनला उद्धव ठाकरे यांनी स्वेच्छेनं राजीनामा दिलाय। बहुमत चाचणीमध्ये आपण यशस्वी होणार नाही याची त्यांना जाणीव होती। शिंदेंच्या पक्षाकडून मनिंदर सिंग यांनी हा युक्तिवाद केला। सिंग यांच्याकडून अध्यक्षांच्या अधिकारांच्या अनुषंगानं युक्तिवाद करण्यात आला आणि मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद करताना कलम 179 देखील संदर्भ दिलेला होता। संपूर्ण लोकशाही निवडणुकांवर आधारित आहे, निवडणुका घेणं हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे। आमदारांना 5 वर्षांचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे आणि म्हणूनच आमदारांचा हा अधिकार काढून घेता येणार नाही असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी कोर्टामध्ये केला। या सगळ्यानंतर सर न्यायाधीशांनी नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे ते देखील पाहूया। अपात्रतेबाबत घटनेमध्ये विस्तृत नियमावली आहे। नवाब रेबिया प्रकरणानुसार अध्यक्षांना अधिकार राहत नाहीत। अपुरा वेळ देऊन अध्यक्षांनी स्वतःची अडचण केली